महाविकास आघाडी सरकारच्या बेफिक्रीमुळे ओबीसी राजकीय आरक्षण राज्यात गमावले आणि ते पुन्हा मिळत नाही सरकारमधील ओबीसी मंत्र्यांनी आता तरी लाचारी सोडावी आणि ओबीसींना राजकीय आरक्षण मिळण्यासाठी मंत्रिपदाचा राजीमा देण्याची हिंमत ठेवावी असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी दिले आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की ओबीसींना राजकीय आरक्षण देताना ते किती प्रमाणात यावे हा प्रश्न आहे त्यासाठी समर्पित आयोगामार्फत एम्पेरिकल डेटा अर्थात ओबीसींची वस्तुस्थितीनुसार आकडेवारी गोळा करून प्रमाण ठरवणे आणि एकूण आरक्षण पन्नास टक्क्यांच्या मर्यादित ठेवणे गरजेचे आहे सर्वोच्च न्यायालयाने चार मार्च दोन हजार एकवीस रोजी महाराष्ट्रातील ओबीसी राजकीय आरक्षण स्थगित करतानाच ते पुन्हा लागू करण्यासाठी ही तिहेरी चाचणी पूर्ण करण्यास सांगितले होते मात्र महाविकास आघाडी सरकारने नेमके हेच काम केले नसल्याने राज्यातील ओबीसी राजकीय आरक्षण पुन्हा लागू होत नाही दुसरीकडे मध्य प्रदेशने न्यायालयाच्या आदेशानंतर ताबडतोब डेटा गोळा करून चाचणी पूर्ण केली आणि ओबीसी आरक्षण पुन्हा मिळवले मध्य प्रदेशमधील भाजप सरकारच्या यशानंतर महाविकास आघाडी सरकारचे अपयश पुन्हा स्पष्ट झाले आहे या सरकारमधील ओबीसी मंत्र्यांनी आता तरी सत्तेची लाचारी सोडावी आणि सरकारवर दबाव आणण्यासाठी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची हिंमत दाखवावी एम्पिरिकल डेटा गोळा करून तिहेरी चाचणी पूर्ण केली की ओबीसी राजकीय आरक्षण परत मिळणार हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापासूनच स्पष्ट होते परंतु आता मध्य प्रदेशचा निकाल आल्यानंतर नवा शोध लागल्यासारखे या सरकारचे मंत्री महाराष्ट्रालाही आपोआप आरक्षण मिळेल अशी दिशाभूल करत आहेत महाविकास आघाडीने एम्पेरिकल डेटा गोळा करण्यात अक्षम्य टाळाटाळ ताल केल्यामुळेच ओबीसींना परत आरक्षण मिळत नाही या अपयशाची जबाबदारी सरकारमधील ओबीसी मंत्र्यांचीही आहे त्यामुळेच त्यांनी आता तरी समाजासाठी हिंमत दाखवावी आणि ओबीसी आरक्षणासाठी प्रयत्न करावे आणि मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्राने तिहेरी चाचणी पूर्ण करून आरक्षण परत मिळवण्यासाठी मंत्रिपदाचे राजीनामे देऊन सरकारवर दबाव आणावा आणि त्यासाठी ओबीसी मंत्र्यांनी आता तरी समाजासाठी साठी हिम्मत दाखवावी असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी आव्हानात्मक प्रतिक्रिया ओबीसी आरक्षणासंदर्भात व्यक्त केली